अतिरेकी आतंकवाद दहशतवाद हळूहळू अगदी आपल्या दारावर कसा पोहोचला काय आहे नक्की परिस्थिती महाराष्ट्राची ते जाणून घेऊया थेट गृहमंत्र्यांकडून जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला जिथे ते उपस्थित आहे नमस्कार देवेंद्रजी एबीपी माझाच्या या नव्या कोऱ्या शो मध्ये आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये आपण आलात मात्र विषय अत्यंत गंभीर आहे पी वर आज धाडी पडतात आहेत आणि महाराष्ट्रात याच्या रेट सुरू आहेत नक्की काय परिस्थिती आहे पहिल्यांदा तर आपल्या नवीन शोला झिरो अवरला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पी एफ आयच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आ, आता पी एफ आयवर बॅन लावण्यात आलेला आहे आणि बॅन लावताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर ज्या रेड्स करण्यात आल्या त्याच्यामध्ये जे मटेरियल सापडलं आहे ते अतिशय इन्क्रिमिनेटिंग आहे ते अतिशय देशविरोधी आहे ते समाजविरोधी आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र तयार करायचं या हेतूनं त्यांनी पूर्ण स्ट्रॅटेजी तयार केली आहे त्यादृष्टीने विशेषतः अल्पसंख्यांक समाजातली जी मुलं आहेत त्यांना रॅडिकलाइज करायचं त्यांच्या माध्यमातून घातपात घडवायचा त्यांच्या माध्यमातून सिस्टीम सुधळून लावायच्या किंवा या ठिकाणी ज्या सगळ्या व्यवस्था आहेत या व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या अशा प्रकारची मानसिकता तयार करायची अशा सगळ्या गोष्टी आणि विशेषतः याला एक फॉरेन फंडिंगचं लिंकेज अशा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात आल्या आहेत आणि त्यामुळे पी एफ आयला त्या ठिकाणी त्याच्यावर बॅन लावल्यानंतर बऱ्याच लोकांना आपण अटक केली पण नंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये पी एफ आय काम करते किंवा पी एफ आयचे जे एक्स केडर आहेत हे एक्स केडर हे त्यांनी काही एन जी ओसारखी नावं घेतली आहेत काही अशी नावं घेतली आहेत की जी नावं पाहता असं वाटेल की अरे बापरे हे तर कुठलं तरी समाजाचं मोठं काम करणारी एन जी ओ आहे पण त्याच्या आड काही फ्रंटल संघटना त्यांनी तयार केलेल्या आहेत त्यामुळे आता या प्रत्येक गोष्टीची माहिती ही या ठिकाणी मिळते आहे आणि त्यानुसार एन आय एकडे जशी जशी माहिती येते तशा तसे एन आय रेड्स करतायत त्या रेड्समध्ये अजून नवीन माहिती सापडते त्याच्यामध्ये काही लोकांची नावं सापडत आहेत त्यामुळे हे एक सत्र चाललेलं आहे आता याची सगळी माहिती आज या क्षणी मी देऊ शकणार नाही कारण ती एन आय ते कंडक्ट करत असल्यामुळे ऑफिशियली ती माहिती एन आय किती द्यायची आणि किती देऊ नये हे एन आय ठरवायचं आहे त्यामुळे संदर्भात एन आय माहिती देईल पण एक गोष्ट नक्की आहे म्हणजे इवन आपल्याकडेही गेल्या काळामध्ये काही टेन्शन्स तयार झाले तर यातही जी काही कम्युनिकेशन्स आम्हाला सापडतात किंवा जे काही इन्फरन्सेस आम्हाला काढता येतात तर त्यातही काही ना काही प्रमाणात एक्स पी एफ आय केडरचा समावेश हा त्याच्यामध्ये दिसतो मग वेगवेगळ्या ठिकाणी कुठे स्टेटस वापरणं कुठे मिरवणुका काढणं कुठे अँटी इंडिया फिलिंग तयार होईल किंवा एक रॅडिकल फिलिंग तयार होईल अशा प्रकारचे जे काही मागच्या काळात बऱ्याच ठिकाणी आपल्याला कारवाया होताना दिसल्या तर त्यातही यांचा काही ना काही प्रमाणात सहभाग आहे त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या रेड्स होत आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत अत्यंत गंभीर अशी बाब आपण सांगितली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत इस्लामिक खिलाफत तयार करण्याचा त्यांचा त्यांचं जे काही एक षडयंत्र आहे त्याबद्दल आपण सुद्धा सांगितलं काही डेटा जो समोर येतोय त्यामध्ये असं कळतंय असं समजतंय की त्यांचे मास्टर ट्रेनर्स महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत म्हणजे ती जी मंडळी आहेत ती कुठंतरी अगदी चाकू लोखंडी रॉड्स त्याचबरोबर तलवारी यांचा वापर कसा करायचा ह्याचं ट्रेनिंग देत आहेत हे देशभरात होत आहे हे महाराष्ट्र नाही हे सर्वत्रच होत होत आणि वेगवेगळ्या नावाखाली ते होत होत त्याच्यामुळे आणि हे प्रशिक्षण इथपर्यंत मर्यादित नव्हतं हे प्रशिक्षण हे पुढे अगदी अ, हे कसे तयार करायचे किंवा नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे सायबर टेररिझम करायचं अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्क्लूड आहेत आणि आता आपण बघतोय आता पुण्याला जे मॉड्यूल आपल्याला एक सापडलं की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता, आता अटक सुरू झालेली आहे ती केसही येनायला ये गेली आहे पण हे वन ऑफ इट्स काइंड नाही आहे तर आता लक्षात येत आहे की हे पॅन इंडिया मॉड्यूल आहे जे पुण्यामध्ये आपण शोधून काढलं आहे यांचे रूट्स मध्य प्रदेशला रतलाममध्ये आहे यांचे रूट्स कुठे झारखंडमध्ये आहे यांचे रूट्स कुठे राजस्थानमध्ये आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मॉड्यूल्स हे तयार करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हा काही एकाद एखाद्या ठिकाणी एखादी हिंसा घडवण्याचा विषय नाही आहे तर अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळ्या नावाच्या संघटना आहेत या सगळ्या संघटना कुठेतरी एक त्यांचं को रिलेशन आपल्याला हळूहळू सापडतं आहे आणि त्यातून देशामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी घटना करायच्या किंवा देशामध्ये दोन समुदायांमध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करायचं आणि मग त्याच्यानंतर भारताची बदनामी करायची की बघा भारतामध्ये अल्पसंख्याक सेफ नाही भारतामध्ये कुठेतरी हल्ले होत आहेत अशा प्रकारचं एक इंटरनॅशनल डिझाईन देखील यांच्या सगळ्या एफर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतंय देवेंद्रजी एकंदरीत आपण जेव्हा मुख्यमंत्री राहिला त्यावेळेला महाराष्ट्राचं एक मोठं यश हे होतं की शहरी माओवाद नक्की काय तो चेहरा आपण भारतासमोर आणू शकलो एवढंच नाही तर कन्व्हिक्शन घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठं यश त्यावेळेला मिळालं आता पुण्यातल्या ज्या घटना आहेत एटीएसची कारवाई आहे आता ही एन आय एची कारवाई आहे एकंदरीतच चा आय सीच असो आता पी एफ आय असो किंवा मग शहरी माओवाद असो किंवा नुसता माओवाद असो हे एकमेकांना मदत करतात निश्चितपणे होते आहेच कारण आपण जर बघितलं असेल तर अर्बन माओवाद याच्यामध्ये जे इन्क्रिमिनेटिंग डॉक्युमेंट आपल्याला सापडले त्याचा थेट संबंध हा आपल्याला ज्या काही यांच्या आय एस च्या कारवाया ज्या काही मध्ये होतात त्याच्याशी थेट संबंध आपल्याला त्याचा सापडला अनेक ठिकाणी शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाणीतला संबंध आपल्याला त्याच्यामध्ये सापडला त्यामुळे हे काही कुठल्या एका ज्याला असं म्हणता येईल की आयडिओलॉजीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर एक प्रकारे सगळे मिळून देशाला कशा प्रकारे व्यवस्था देशाची नष्ट करता येईल व्यवस्थेला चॅलेंज करता येईल आणि व्यवस्थेच्या विरुद्ध देशातल्याच लोकांना कसं उभं करता येईल अशा प्रकारचा यांचा एकूण अराजक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा अराजक तयार करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे त्यामुळे हे सगळे लोक कुठून तरी जॉईंट आहे आणि मी मागच्याही काळात मी अधिवेशनात देखील बोललो की अनेक प्रकारच्या राज्यामध्ये ज्या काही जे प्रकल्प आहेत आपले वेगवेगळे या प्रकल्पांना जे काही विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतात तर ते विरोध करताना जसे जेन्युन लोक विरोध करताना दिसतात तसे काही लोक हे hey, uh, अशा अर्बन माओइस्टांशी संबंधित किंवा ज्या संघटना बाहेरून फंडेड आहेत आणि त्या संघटनांशी संबंधित अशा लोकांकडनं चार्ज झालेले अशा लोकांकडनं रेडिकलाइज झालेले असे लोक देखील याच्यामध्ये दिसून पडत आहेत आपल्याला कल्पना हा, हा ते दिसतंय म्हणजे कुठेतरी हा एक भारताला डिरेल करायचा अजेंडा आहे जो अजेंडा खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न हे लोक करतायत देवेंद्रजी एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर कुठले जिल्हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे असं तुम्ही सांगाल असं काही जिल्हे सेन्सिटिव्ह आहेत वगैरे असं मी सांगणार नाही पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असे प्रयत्न झाले आहेत आणि होत आहेत त्याच्यामुळे त्याचं चिन्हांकन आम्ही केलंय कुठल्या भागात होतं असे चिन्हांकन केलं आहे देवेंद्रजी एक अजून महत्वाचा प्रश्न शेवटचा प्रश्न आपण घेऊया तर लोकांचा राग असतो शासनावर असतो प्रशासनावर असतो त्याचबरोबर आपापल्या राजकीय पक्षांचे हेवेदावे जे सुरू असतात त्यामुळे राग असतो पण अशा वेळेला हा राग देशाच्या विरोधात निघून आहे म्हणजे आता तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं लक्षात घेता तुम्ही काय लोकांनी दक्षता बाळगली पाहिजे हे सांगाल लोकांना एवढीच विनंती आहे की शासन असेल प्रशासन असेल इंटेलिजन्स असेल चोवीस तास सगळीकडे नजर राहीलच असं नाही आहे कारण भारत हा खंडप्राय देश आहे महाराष्ट्र हा अत्यंत मोठा देश आहे बारा कोटी लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यामुळे माझी नागरिकांनाही विनंती आहे आपलेही डोळे आणि कान हे उघडे ठेवा आणि आपल्याला कुठेही संशयित अशा प्रकारच्या व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल ही जर दिसली तर ती रिपोर्ट करा ती खरीच असेल असं नाही आहे ती खोटी ठरली तरी हरकत नाही खोटी ठरली आणि त्याच्यामध्ये सरभावना असली तर कधीही तुम्हाला कोणी दूषण देणार नाही पण आपण बघा पुण्यामध्ये जे दोन आपले पोलीस अंमलदार आहेत यांनी संशयित व्यक्ती आणि संशयास्पद हालचाल टिपून त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यातनं एवढं मोठं मॉड्यूल बाहेर पडलं त्यांनी जर साधे चोर आहेत सोडून द्या असा ॲटिट्यूड ठेवला असता तर कदाचित हे बाहेर पडलं नसतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सजग राहावं लागेल विशेषतः आता ज्यावेळी भारत एक आर्थिक महासत्ता होऊ घातलेला आहे भारतातल्या लोकांना जरी ते आवडत असलं तरी जगातल्या सगळ्यांनाच ते आवडतंय असं नाही आहे भारताच्या महासत्ता होण्यामुळे जिओ पॉलिटिकल जे काही त्या ठिकाणची परिस्थिती आहे ही, ही मोठ्या प्रमाणात बदलणार आहे संदर्भ बदलणार आहेत त्याचा जगाच्या व्यापारावर एक मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे जगाच्या पाठीवर अशा शक्ती देखील आहेत की ज्यांना भारत अशा प्रकारे आर्थिक महासत्ता किंवा पाचव्या क्रमांकावर आता तिसऱ्या क्रमांकाकडे जे आपण आगे कूच करतो किंवा विकसित भारताकडे कूच करतो ती त्यांना होऊ द्यायची नाही आहे असेही लोक शेवटी अशा प्रकारच्या शक्तींचाच वापर आजच्या परिस्थितीमध्ये करतात आणि म्हणून मला असं वाटतं सामान्य नागरिकांनी देखील सजग राहिलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद देवेंद्रजी आपण एबीपी माझ्याशी आज संवाद साधला आणि खास झीरो आवरच्या या पहिल्या शो मध्ये आपण आलात अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्ही सांगितल्या महाराष्ट्राच्या जनतेला